विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मभूषण बाळासाहेब विखे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सहाय्यता योजना हा प्रकल्प राबविला जाणार असून त्या अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दोनशे आठ कुटुंबांना विखे परिवार दत्तक घेणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दोनशे आठ कुटुंबांना विखे परिवार दत्तक घेणार आहे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मभूषण बाळासाहेब विखे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सहाय्यता योजना हा प्रकल्प राबविला जाणार असून त्या अंतर्गत या कुटुंबांना कायमस्वरूपी आधार विखे परिवार देणार असल्याची माहिती विखे पाटील फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुजय विखे यांनी रविवारी दिली आहे येत्या पंधरा जूनला या प्रकल्पाची सुरुवात नगरला होणार आहे राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील दोन वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम त्यांचे चिरंजीव सुजय विखे या स्वखर्च यातून जलक्रांती अभियान राबविले आहे याशिवाय या, या मतदारसंघातील दोन लाखांवर नागरिकांचे अपघात विमे उतरवून त्यांच्या प्रीमियमची चाळीस लाखांची रक्कम भरली आहे यंदा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातील दोनशे आठ कुटुंबांचे पालकत्व स्वीकारून त्यांना कायमस्वरूपी आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे विविध सुविधा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे प्राथमिक पासून उच्चपर्यंत मोफत शिक्षण मुलींचे विवाह या प्रत्येक कुटुंबातील एकाला शाश्वत नोकरी या कुटुंबांना विळद येथील विखे पाटील हॉस्पिटलद्वारे आजीवन मोफत आरोग्य सुविधा या सर्व कुटुंबांचा अपघाती विमा तसेच या कुटुंबांना संजय गांधी निराधार योजनेचा मासिक सहाशे रुपयांचा लाभ मिळवून देणे अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देणे संबंधित शेतकऱ्यांच्या निराधार पत्नीला उपजीविकेसाठी शिलाई मशीन वा पिठाची गिरणी देणे अशा महिलांचे बचत गट तयार करून त्यांना जनसेवा फाउंडेशनद्वारे स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे तसेच त्यांच्या घराची दुरुस्ती करण्याचे काम या प्रकल्पांतर्गत केले जाणार असल्याचे डॉ विखे यांनी सांगितलंय या कुटुंबांचे पालकत्व विखे परिवार सहानुभूती म्हणून नव्हे तर कर्तव्य भावनेने घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय जी काय आपण परिस्थिती पाहत आहात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आज आम्हाला गेल्या दोन महिन्यापासून नगर जिल्ह्यापुरतं आम्ही एक निर्णय घेतला होता की ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबाला एक उदरनिर्वाहासाठी आम्ही काय करू शकतो या दृष्टिकोनातून गेल्या दोन महिन्यापासून आम्ही एक सर्वे केला आणि नगर जिल्ह्यामध्ये मला सांगण्यात आनंद होतो की या विद्यमान भाजप सेनेच्या सरकार आल्यापासून ते आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये दोनशे आठ शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आम्ही या प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेट दिली त्यांची जी चर्चा केली त्यांची आर्थिक परिस्थिती पाहिली आणि इतकी दयनीय अवस्था त्या कुटुंबांची आहे आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कौटुंबिक निर्णय घेतला की येणाऱ्या पंधरा तारखेला आम्ही हे जे दोनशे आठ आत्मगत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब आहेत हे आम्ही दत्तक घेणार आहोत याला योजनेला आम्ही एक नाव दिलेलं आहे या योजनेचं नाव पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सहाय्य योजना असे असेल ज्या व्यक्तींनी म्हणजे पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी गोरगरिबांसाठी आपलं आयुष्य घातलं ज्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी आंदोलन उभं केले शेतकऱ्यांच्या हितासाठी ते सातत्याने लढत राहिले तर या पंधरा तारखेला आम्ही असा निर्णय घेतला की त्यांच्या नावाला शोभेल अशी योजना आम्ही त्या ठिकाणी घेतली एक श्रद्धांजली म्हणून या योजनेकडे आम्ही पाहतो आणि त्यांना श्रद्धांजली द्यायची म्हणजे हे सगळे दोनशे आठ कुटुंब आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये बोलून जे काही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे फर्स्ट बर्ड रिलेटिव्ज आहेत उदाहरणार्थ त्यांचे आई वडील असतील त्यांचे मुलं असतील आणि त्यांच्या पत्नी असतील या सगळ्यांना मग त्यामध्ये या कुटुंबातले जे काही त्यांचे मुलं असतील मुली असतील त्यांच्या शैक्षणिक जबाबदारी ग्रॅज्युएशनपर्यंत हे आमचं कुटुंब घेणार आहे त्यानंतर आमच्या ज्या महिला भगिनी त्या घरात असतील ज्यांचं लग्नाचं वय झालं असेल समजा आत्महत्याग्रस्त शेतकरी जो आहे त्याची एखादी मुलगी असेल जी लग्नाची असेल पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांचं लग्न होऊ शकत नाही अशा सगळ्या महिला भगिनींचे लग्नाची जबाबदारी देखील आमचं कुटुंब घेत आहे आणि या कुटुंबामध्ये एक उदारनिर्वाह म्हणून किंवा एक आर्थिक स्तोत्र म्हणून त्या कुटुंबा त्या कुटुंबामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार प्रत्येक कुटुंबी एक नोकरीचं आश्वासन आम्ही त्या ठिकाणी देत आहोत आणि या कुटुंबामध्ये मग जे अन्य सुविधा आम्ही देणार आहोत मग मोफत आरोग्यसेवा आजीवन आम्ही या कुटुंबाला द्यायचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर शासकीय योजनेचे जे लाभ त्यांना मिळालेले नाही ते लाभ देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे यांचा अपघाती विमा उतरवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तर अशी एक योजनेचं सुरुवात मला असं वाटतं की भारतामध्ये पहिली वेळ नगर जिल्हा असा प्रथम असेल ज्यामध्ये कोणी असा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि हा उपक्रम घेत असताना हे जे काही शेतकऱ्यांची आज परिस्थिती आहे शेतीमालाला भाव नाही आज शेतकरी रस्त्यावर यायची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे तर हा उपक्रम घेऊन आम्ही किमान थोडाफार आपलं एक आधार देण्याचं काम हे शेतकऱ्या कुटुंबियांना करत आहोत आंदोलनामध्ये आम्ही आहोतच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत यासाठी आम्ही लढा सातत्याने देत राहणार आहोत पण या पलीकडे जाऊन एक सामाजिक दृष्टिकोन ठेवत हे सगळे कुटुंब दत्तक घेऊन यांचा उदारनिर्वाह आपण केला पाहिजे जेणे की आज या कुटुंबामध्ये पुन्हा त्यांच्या मुलांवरती आत्महत्या करायची परिस्थिती येऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत अभ्यास करत आम्ही हा योजनेचा घोषणा करायचा निर्णय घेतला पण हो पांगरमलला जी दुर्दैवी घटना घडली त्या मृत्यू कुटुंबाला देखील पंधरा तारखेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पंचवीस हजार द्यायचा निर्णय घेतलेला आहे जे मृत्यू कुटुंब आहेत जे कुटुंब पीडित होते त्यांचं मूळच उपचार आम्ही मोफत आमच्या हॉस्पिटलमध्ये केलेला आहे तर अशा काही सामाजिक योजना घेऊन सरकार व्यतिरिक्त या सगळ्या मग पांगरमलचे असतील आपले गोरगरीब शेतकरी असतील यांना आधार देण्याचं काम कोणीतरी हाती घेतलं पाहिजे आज नगर जिल्ह्यापासून आम्ही ती सुरुवात करत आहोत अपेक्षा एवढीच आहे की हा एक पायलट प्रोजेक्ट दृष्टिकोनातून मी पाहत आहे हा जर प्रोजेक्ट यशस्वी झाला तर माझा असं वैयक्तिक संकल्पना राहील की प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणी असलेले हा उपक्रम हाती घेतला तर किमान आपण सरकारची वाट न पाहता स्वतः एक सामाजिक योगदान म्हणून काहीतरी कार्य करावं असं माझं वैयक्तिक मन स्वराज खोबरेसी चोवीस तास अहमदनगर